शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पाणी टंचाईची बातमी सोमवारी नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीने प्रसारित केली आणि मंगळवारी याच वसाहतीतील महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला. पाण्याच्या टाकीवरही चढण्याचा यावेळी प्रयत्न केला गेला. त्यामुळे पोलीस वसाहतीतला पाण्याचा प्रश्न आता किती गंभीर झालाय ते लक्षात येतंय. दोन वर्ष झालं आज आम्हाला इथं पोलीस लाईनीत अजिबात पाणी नाहीये. आज 15 दिवसापूर्वी आमच्या महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं. त्यांनी निवेदन दिलं ऑफिसमध्ये, पण PW चे साहेब कुंभार साहेब तेव्हाही उपस्थित नव्हते. आज पुन्हा महिलांनी आंदोलन केलेलं आहे रास्ता रोकोचं. आज पुन्हाही त्यांच्या शब्दाला सर्वांच्या मान देऊन निवेदन दिलेलं आहे. आजही कुंभार साहेब ऑफिसमध्ये हजर नव्हते आणि प्रत्येक वेळेला महिलांना त्यांनी आश्वासनच दिलेलं आहे की आम्ही 4 दिवसात काम करतो, 5 दिवसात काम करतो. पण आज 2 वर्ष झालं महिला खालून पाणी भरतायत. 4 जिणी 80-90 वयस्कर महिला सुद्धा पाणी भरतायत आणि हे आमचा पाण्याचा प्रश्न हे कधी मिटवणार आहेत. एखाद्या महिलेचा जीव गेला, वरतून आम्ही पाणी स्लॅब वरतून पाणी नळ्या टाकून घेतो आहे. आज त्या वयस्कर महिला सुद्धा वरती चढतायत. आज जर काय झालं तर ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आम्ही PW ला विचारत आहे. आज ते म्हणतात आम्ही विचारायला गेलो की मोठ्या टाकीमध्ये कॉर्पोरेशन पाणी सोडत नाहीये. मग तिथं सोडत नाही तर मग आम्ही कुणाकडे दाद मागायची पाण्याच्या प्रश्नासाठी. पाणी टंचाईच्या तीव्र झळा सहन करणारं हे आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास शेवाळे यांचं घर. आज यांच्या घरात टीव्ही, फ्रीज, फॅन, कूलर या सगळ्या सुखसुविधा आहेत, पण नाही ते फक्त पाणी. घरात येणाऱ्या पाहुण्यांना या ताई आदराने पाणी देतात, पण पुढच्या वेळेला पाणी देता येईल की नाही या भीतीनंच. खर तर आज त्यांच्या घरात पाणी होतं म्हणून त्यांनी प्यायला दिलं देखील, पण रोज त्यांच्या घरात पाणी असतंच असंही नाही. आणि जेव्हा असतं तेव्हाही ते 3-3 मजले चढून तळमजल्यावरून पाणी आणलेलं असतं. घरात नळ आहे, छतावर टाकी आहे, पण त्यांना त्यांच्या नळाला आलेलं पाणी फार कमी आठवतंय. कारण भर पावसाळ्यातही टँकर आणि हापस्याच पाणी त्यांना भरावं लागतंय. जायचं आम्ही पाणी त्या हापस्यावर तरी पाणी पाहिजे का नाही. ते हापसून खरखर त्या हापसून आहे ना हे खांदे दुखायला लागले. खरं म्हणलं तर म्हणजे एवढा त्या हापसून पाणी धुण्याचं आणि एवढ्या माणसांना पाणी लागत नाही का. वर तिसऱ्या मला पाणी आणायचं आम्ही हा नाहीतर मग ते जर ते हापसा नसतात तर आम्ही कुठून पाणी आणलं असतं. पण ही अवस्था काही एकट्या दुकट्या कैलास शेवाळे यांच्या घराची नाही तर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या सर्वच पोलीस कुटुंबियांची आहे. सकाळी दिलेल्या पॉइंटवर तैनात होण्यासाठी घरातला करता माणूस घराबाहेर पडतो आणि त्याच्या पाठोपाठ पाणी गोळा करण्यासाठी त्याच्या घरातली इतर माणसंही. त्यामुळे पोलीस वसाहतीत तुम्ही कधीही गेलात तरी तिथली माणसं एकाच कामात गुंग असलेली दिसतात, ते म्हणजे पाण्याच्या. वसाहतीतल्या कुणाच्याही घरी जा, तुमचं दारात सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतात ते मोठे मोठे पाण्याचे बॅरल आणि कॅन. शहराचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या घराचीच पाण्यासाठी अशी दुर्दशा का व्हावी असा साधा प्रश्नही पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्याला पडत नाही हे विशेष आहे. घरातली म्हातारी म्हातारी माणसं आजारानं खंगून दारात बसली आहेत, पण त्यांनाही पाणी टंचाईची चिंता सतावतीये. आजारी नसतो तर आम्हीही डोक्यावरून पाणी आणलं असतं असं म्हातारी म्हातारी माणसं सांगतायत. माझ्या का कोणी आलं का, डोकून पाहिलं का, नगर सेवक कुणी कुणी नाही आलं. काय तुम्ही पाणी भरता का खालून? नाही आपली शिव झाली. ठीक आहे, कुठून डोक्यावर पडली आहे. पाण्यासाठी वणवण करून या वसाहतीतल्या माणसांच्या चेहऱ्यावरचा जसा रंग उडालाय तसाच या इमारतीचाही. इमारतीची डागडुजी करण्यासाठी बांधकाम विभाग सरसावलंय, पण त्यांनाही पाण्याने आडकाठी घातलीय. रंगकाम करण्यासाठी आलेले कामगार पाणी नाही म्हणून काम अर्ध्यावरच टाकून निघून गेलेत, त्यामुळे पाण्याने आलेला भकासपणा या वसाहतीचा पिच्छा सोडायला काही तयारच नाही. वसाहतीच्या दारात एक हापसा आहे खरा, पण त्याने कधी विश्रांती घेतली आहे का हेही एक ओढच आहे. कारण पाण्याचं एकमेव साधन असलेला हा हापसा दिवस रात्र खडखडतच राहतोय. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे मराठवाड्यातली अनेक गावं पुण्याकडे स्थलांतरित होत आहेत, पण पुण्याच्याच मध्यवर्ती भागात असलेल्या आणि पाण्यासाठी झगडणाऱ्या या पोलीस वसाहतीनं कुठं स्थलांतर करायचं हा प्रश्न कायम आहे. पण समजा या पोलीस वसाहतीनं स्थलांतर केलंच तर पुण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचं काय असाही प्रश्न निर्माण होतोय. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये शिवाजीनगर पोलीस वसाहत आहेत. दिवस रात्र कष्ट करणाऱ्या जनतेचा पहारा ठेवणाऱ्या पोलिसांवरती आज त्यांच्या आया बहिणींवरती
परिस्थिती आलेली आहे की वरती हंड्याने पाणी भरण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे येथील झोपलेल्या नवनिर्माणाचं स्वप्न दाखवलेल्या काही नेत्यांनी त्यांचा सर्व चकणाचूर केलेला आहे. 10 इंची लाईन प्रश्न फार सोपा आहे. 10 इंची नळ कने पाईपलाईन पाहिजे असताना फक्त 4 इंची लाईन टाकलेली आहे. पाणीही मिळत नाही आणि स्थलांतरही करता येत नाही अशा विचित्र कात्रीत पोलीस वसाहतीतले नागरिक सापडलेत. यालाच नाही का म्हणता येत तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आणि हाच मार पोलिसांना सहन करावा लागत असेल तर हे देशाचं दुर्दैवच नाही का? खर तर कालच नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीने शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये होत असलेल्या पाण्याच्या वणवणीबद्दल एक वृत्तांत सादर केला होता आणि त्याच्या ठीक दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज शिवाजीनगर वसाहतीतच पाण्यासाठी बनवा पेटलाय. या परिसरातल्या असंख्य महिलांनी रस्त्यावरती उतरून रस्ता रोको सुद्धा केलाय. जेव्हा आपण शिवाजीनगर वसाहतीमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला असे मोठे मोठे ड्रम पाहायला मिळतात. इथं पाण्याची टंचाई आहे की पाण्याची साठवणूक करून ठेवल्याशिवाय पाणीच मिळत नाही. सकाळी टँकरला पाणी आलं किंवा हापशाला पाणी आलं तर खालून तळमजल्यावरून पाणी तिसऱ्या मजल्यावरती आणून अशा ड्रममध्ये भरून ठेवावं लागतं आणि तेच पाणी 3-3, 4-4 दिवस वापरावं लागतं. परंतु ज्या वेळेला या परिसरामध्ये टँकर पाण्यासाठी येत नाही तेव्हा मात्र खाली असलेल्या एका हापशाच्या माध्यमातून इथल्या नागरिकांना पाणी भरावं लागतंय. आपण बघू शकताय की या पोलीस वसाहतीच्या 3 मजली बिल्डिंगच्या समोर खाली एक हापसा आहे. ज्या हापशाला कितीही हाप असलं तरी पाणी सुद्धा अतिशय कमी येतंय आणि त्याच पाण्याचा वापर करून इथल्या नागरिकांना आपल्या घरातले सगळे भांडे कुंडे भरावे लागतात. आपल्या ड्युटीवरती तैनात असतात त्याच पोलिसांच्या महिलांना मात्र इथं पाणी भरण्यासाठी तेवढेच कष्ट करावे लागतात असं चित्र दिसून येतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी भिशेसह दत्ता कानवटे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.